अखिल भारतीय गुंधा समाज संगठन की ओर से अविनाश नवरखेड़ी, नितेश नवरखेड़ी, सामाजिक कार्यकर्ता श्याम इड़पवार ने शहर के रेलवे स्टेशन पर ट्रेनों के पूर्ववत स्टॉपेज की मांग को लेकर अनिताभ आंदोलन का आज तीसरा दिन है। उप विभागीय अधिकारी कार्यालय के सामने 10 दिनों से श्रृंखला आंदोलन शुरू किया था, जिसकी प्रशासन की ओर से कुछ भी दखल नहीं ली गई। इस पर आंदोलनकारियों ने आंदोलन तीव्र करते हुए गुरुवार 21 से भूख हड़ताल शुरू की थी। आज उसका तीसरा दिन है। जब तक शहर में बंद की गई ट्रेनों को यहां रुकने आदेश फिर से नहीं दिया जाता, तब तक भूख हड़ताल जारी रहेगी। ये भूमिका आंदोलनकारियों ने व्यक्त की। सामाजिक कार्यकर्ता आम्ही मागील 10 दिवसापासून धरणे आंदोलन केलं अखिल भारतीय गोंधळी समाजाच्या नेतृत्वामध्ये, परंतु शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि म्हणून अखिल भारतीय गोंधळी समाजाचे जे जिल्हाध्यक्ष आहे अविभाव नवरखेडे यांनी निर्णय असा घेतला की आपण आता सत्याग्रह नाही तर आपण अन्नत्याग सत्याग्रह करू। म्हणून आम्ही कालपासून अन्नत्याग सत्याग्रह सुरू केलेले आहे। शासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्यामुळे आम्हाला आम्ही असा निर्णय घेतलेला आहे कि बा जोपर्यंत शासन आम्हाला न्याय देणार नाही तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही। अखिल भारतीय गोंधळी समाज जिल्हाध्यक्ष, आज 10 दिवस याच्या अगोदर 10 दिवस पूर्ण झाले आहे धरणे आंदोलनाला आणि कालपासून 2 दिवस आजपर्यंत शांभाऊ येडपवार हे अन्नत्याग करून इथे सत्याग्रहावर बसलेले आहे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर। परंतु याच्यानंतर कसल्या प्रकारे काय होणार आणि त्यांच्या जीवाला थोडाही काही थोडं झालं याचा जिम्मेदार प्रशासन राहणार आणि मी गोंधळी समाज संघटना अध्यक्ष या नात्याने प्रशासनाच्या दारावर कसल्या प्रकारचा गोंधळ घालून निषेध व्यक्त कर। BCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येरोडकर की रिपोर्ट।